ज्ञानेश्वर माऊली पॅनलचे सर्व उमेदवार उपस्थित झालेले आहेत. त्यामध्ये पॅनलचे पॅनल प्रमुख, तुमच्या आमच्या सर्वांचे मार्गदर्शक, नेतृत्व, दातृत्व आणि कर्तृत्व यांचा त्रिवेणी संगम ज्यांच्यामध्ये आहे, त्या दरम्यान भाऊदादा आणि त्यांचे सर्व उमेदवार, या प्रचार सभेच्या निमित्तानं कोरडी गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, त्यामध्ये आमचे अमरदादा असतील, आमचे भानुदादा शिंदे असतील, त्याचबरोबर आदरणीय सुरेश शेठ असतील, अरुण शेठ जाटर असतील, सर्वच मंडळी या ठिकाणी नामोल्लेख झालेला आहे, वेळ भरपूर झालेला आहे. दादा या ठिकाणी आल्यानंतर पहिल्यांदा ती आठवण झाली ती आदरणीय कैलासवासी भगवान दादा साने यांची. आमच्या पंचवार्षिकला दादांबरोबर, भगवान दादांबरोबर देवस्थानला 5 वर्ष काम करण्याचा योग आला. त्याआधी दादांचा स्नेह होता, त्या कामाच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीने दादांबरोबरच स्नेहाचं नातं तयार झालं. आणि दादा अचानक निघून गेल्यामुळं त्या ठिकाणी एक पोकळी, सामाजिक पोकळी आपल्या तिन्ही गावांमध्ये निर्माण झाली. त्यामुळे सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच्या वतीने दादांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करतो. या ठिकाणी निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, 2-3 दिवस प्रचार राहिलेला आहे. कोळवडीत आल्यानंतर दादा मला असं वाटलं की मी प्रचार सभेला आलोय की विजयी सभेला आलोय. इतकं सुंदर वातावरण, मंगलमय वातावरण असं सगळ्या माता भगिनींनी या ठिकाणी आपल्या सर्वांचं औक्षण केलं, त्याबद्दल मी कार्यकर्त्यांना विशेष धन्यवाद देईन. सरपंच, संजय सरपंच, एक जुनी आठवण या ठिकाणी आली. ज्यावेळेस 20-21 वर्षापूर्वी ज्यावेळेस या ठिकाणी येणं व्हायचं, तेव्हा असंच वातावरण असायचं आणि छान पद्धतीने पाठिंबा माता भगिनी त्या निमित्ताने द्यायचे. त्यामुळे माता भगिनींचं या ठिकाणी सर्वप्रथम या सर्व उमेदवारांच्या वतीने या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. अशाच खंबीरपणे पाठीमागं भाऊदादांच्या आणि या सर्व उमेदवारांच्या आपण राहू अशा प्रकारची विनंती करतो. प्रचाराची रणधुमाळी चालू असताना आरोप प्रत्यारोप सुरू झाले. या ठिकाणी आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की दादांनी एक चांगले उमेदवार निवडून त्या ठिकाणी सर्वांना संधी कशी देता येईल असा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. आणि सर्वच उमेदवार शैक्षणिक क्षेत्रामध्ये असतील, सामाजिक क्षेत्रामध्ये असतील, धार्मिक क्षेत्रामध्ये असतील, सर्वजण चांगल्या प्रकारची काम करणारी मंडळी त्या निमित्ताने दादांनी उमेदवार म्हणून आपल्या समोर त्या ठिकाणी उभी केलेली आहे. उभं करत असताना एक सरळ मार्गाने प्रचार यंत्रणा सुरू होते. बाळासाहेब, एक साधा विषय होता आपला, एक नेता, एक विचार आणि शाळेचा सर्वांगीण विकास, हाच आपला प्रचार. इतकं साध्या सूत्राने आपण चाललोय. एक चांगल्या मार्गाने प्रचार यंत्रणा सुरू असताना समोरच्या बाजूने मात्र त्याकडे सांगायला काहीच नाही, करायचं काय, एक तर चुकीच्या पद्धतीची एक अनैसर्गिक कृती सुरू झाली आणि मग करायचं काय, दादांवर टीका करायची, हाच त्यांचा प्रचार. अपप्रचार करायचा, दुसरं काही बोलायचं नाही, चुकीच्या पद्धतीने आरोप करायचे आणि त्या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये मतमतांतर घडून आणायचं, अशा प्रकारचा विषय समोर चालू आहे. एक चुकीच्या पद्धतीने म्हणजे शैक्षणिक संकुल पवित्र संकुल आहे, त्या ठिकाणची निवडणूक आहे, विचाराची लढाई विचाराने लढली पाहिजे. आम्ही सुरुवातीपासून सगळ्यांना सांगतोय की निवडणूक बिनविरोध म्हणून दादा सगळं सर्वांनी प्रयत्न केले, परंतु त्या ठिकाणी यश आलं नाही आणि मग लोकशाहीच्या मार्गाने निवडणुकीला सामोरं जाण्याच्या शिवाय पर्याय राहिला नाही. परंतु प्रचाराची पातळी समोरच्या मंडळींनी इतकी घसरवली, चुकीच्या पद्धतीने एखाद्या व्यक्तीला, एखाद्या नेतृत्वाला टार्गेट करायचं, चुकीचे अपशब्द वापरायचे आणि त्या ठिकाणी प्रचार करायचा, अशा पद्धतीची भूमिका समोरच्या मंडळींनी घेतली. तर आता प्रचाराची पातळी आता आमच्यापर्यंत यायला गेली. महामागाशी एका कार्यकर्त्यांनी सांगितलं, संजय गाडी सरपंच, आपल्याकडे पण आता थोडं थोडं टीका यायला लागलेली, परंतु त्या टीकेचं उत्तर मी आज देणार नाही, कारण टीका काय झाली, त्याच्या टीका कोणी केली हे महत्वाचं आहे. त्यामुळे टीका करणारी कोण आहे ते पाहिल्यानंतर मला उत्तर देण्यासारखी मजा नाही, पण उत्तर देणार सरपंच आपण. शेवटच्या सभेमध्ये सांगता समयामध्ये ज्या ज्या टीका तुम्ही चुकीच्या पद्धतीने कराल त्या सर्व टीकांना जाहीरपणे उत्तर दिलं जाईल, हे मी जाहीरपणे आपल्याला सांगतो. पहिली टीका आम्ही करणार नाही, आम्ही सर्व करून सांगितलं होतं. त्या ठिकाणी मी सरपंचांना सर्वांची गोष्ट ठरली होती, पहिली गोळी आम्ही मारणार नाही, पण नंतरच्या गोळ्या आम्ही मोजणार नाही, समोर तुम्ही लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने तुम्हाला टीका करायचा, टीका करताना तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप करायची, तर इतक्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने टीका करतात, अपशब्द इतके चुकीचे वापरलेले गाण्यामध्ये वगैरे, ही पातळी नाही. परंतु आमचं बघलेलं सर्व मार्गाने आपल्याला निवडणूक न्यायची आणि सर्व मार्गाने जाणाऱ्या माणसांनी वाकडी वाट करायचीच नसते. मार्ग सर्वांना आपला उभे वाकडी वाट करून अडचणीत जायचं नाही. संजय शेट्टी यांचा एकानी एका गावामध्ये अशी गडबड केली, त्याचा एका दुसऱ्या गावात रस्त सरळ होता, बिचारा चाललाय तो म्हणून वाकडी वाट दिसली, कोण ते येतो कोण पाहिलं, तर पलीकडे एक विहीर होती दादा, त्या विहिरीच्या शेजारी एक जण बोल, त्या विहिरीत डोकवायचं, परत वर बघायचं आणि टाळ्या वाजवायचं, 16 16 16. आता याला काय घ्यायला येऊ तिकडे जायचं, आपण सरळ मार्ग आहे का नाही, याला वाटलं काय नेमकं करते बघा, खाली हिरी डोकी नाही, परत म्हणते 16 16 16, म्हणून मी त्याच्या जवळ गेलो. त्याने याला लगेच टाकलं,
अजून परत मला 17 17 17 त्यासाठी होतो काय आपलं काही चुकीचं माझं नाती लागायचं कारणच नाही. आपण आपलं सर्व मार्गाने चालायचं आणि हे करत असताना त्या ठिकाणी दादा कांची सभा गावकरवाडीची सभा लवणातली सभा अत्यंत चांगल्या पद्धतीने मतदारांचा पाठिंबा लादांना आणि या संपूर्ण उमेदवारांना लाभत आहे. काल परवा संजय गाडवे आदरणे दादा उदय पाटील मला वाटतं उल्लसित होते आम्ही नियोजनासाठी बसलो होतो त्या ठिकाणी थोडस दादा खुन्न दिसले. मी दादाला विचारलं होतं दादा थोडेसे नर्वस दिसत आहे. दादाने सांगितलं जे आरोप चालले ते सहन होत नाही. भ्रष्टाचाराचे आरोप झाले मी भ्रष्टाचार केलाच नाही त्याच्यामुळे ते आरोप मला काय वाटत नाही. गुणवत्तेच्या संदर्भात आरोप झाले त्याच उत्तर जे आहे वार्षिक सर्वसाधारण सभेचे जर अहवाल तुम्ही पाहिले तर शैक्षणिक संस्थेची जी गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेच्या संदर्भातला काही सगळ्या लेखा जोखा त्याच्यामध्ये मांडलेला आहे. बाकीच्या ठिकाणी कोरोनाच्या काळामध्ये त्या ठिकाणी शैक्षणिक विद्यालय जे असतील त्यांची गुणवत्ता ढासळ होती परंतु त्या काळामध्ये आपल्या कॉलेजची विद्यालयाच्या ज्यावेळेस नेटच्या माध्यमातून मूल्यांकन झालं त्यावेळेस निश्चित स्वरूपात बी प्लस हा दर्जा त्या ठिकाणी आपल्याला मिळाला. बाकीच्या ठिकाणी गुणवत्ता ढासळ होती परंतु आपल्या महाविद्यालयाची गुणवत्ता त्या ठिकाणी कोरोनाच्या काळात टिकून होती. हे काम 5 वर्ष दादानी यांनी सुरू केलं आणि हे करत असताना दादांना विचारलं म्हणजे नेमकं नर्वस काय दादा म्हणजे सगळ्या ठिकाणी ठीक आहे आपण त्या ठिकाणी उत्तर देऊ आपण जे केलं नाही ते आपण लोकांसमोर सांगू परंतु एक वाक्य मंडळी मध्यंतरीच्या काळात वापरलं गेलं आणि दादा म्हणजे त्याच्यामुळे थोडस नर्वस झालो. अशा पद्धतीने एखादा माणूस स्वतःच्या गावामध्ये भूमिपुत्र ज्या गावाने मला मोठं केलं ज्या भूमीत मी जन्मलो त्या गावासाठी मला काहीतरी करायचं म्हणून सामाजिक माध्यमातून सामाजिक सेवेच्या माध्यमातून गावात आला आणि त्यांची प्यार भरून आपण आम्ही त्यांना परत मुंबईला पाठवू अशा पद्धतीने वळणाच्या ठिकाणी केल्या गेल्या आणि त्या वाक्याचं दादा म्हणले वाईट वाटलं. डोळ्याच्या पाण्यात पाण्याने कडा ओल्या झाल्या होत्या. दादांना मी सांगितलं म्हणलं बोलणाऱ्यांना बोलू द्या आपलं आपलं काम करीत राहू जे कोणी बोलतोय ना त्याला उत्तर 26 तारखेला सर्वसामान्य मतदार भेटल्याशिवाय तयार झाले होते. तर चुकीच्या पद्धतीने आरोप करायचे नेतृत्व टार्गेट करायचं काही संबंध नाही. आज सुद्धा ही सभा झाल्यानंतर इतकं छान वातावरण सगळे पंक्तीमध्ये दिवे आहेत. मी महेंद्रला विचारलं म्हणजे हिंदीमध्ये याला काय म्हणतात दादा तल चिराग. आता परिस्थिती अशी होईल चिराग देखकर हमारे मचल रही थी हवा चिराग देखकर हमारे मचल रही थी हवा कई दिनों से तेज चल रही थी हवा कई दिनों से तेज चल रही थी हवा बना रहे तो जो किस्से हमारे तबाही के उन्हें पता ही नहीं कि रुख बदल रही है हवा हवा अपने वातावरण बदलते हवा फूल है समझते मंडल हवा पे तो ना हवा प्राउड है या ठिकाणी 26 तारखेला एक चांगल्या पद्धतीने आपल्याला काम करायचंय आणि हे काम करत असताना मी मगाशी एकाने विचार केला म्हणलं आपण कोविड चालू आहे आपल्या पॅनल मधून उमेदवार नेमकी किती मग विचार केला उपाध्यक्ष आहे उल्लास संजू चे आहे आमचे शरद मामा आहे दादा इथले भूमिपुत्र मग नेतृत्व तुमच्या गावचं आहे त्याच्यानंतर गणेश नाना आहे 5 झाले थोडासा आधीचा विचार केला आणि उदय पाटलांचा फोन आला मग माझ्या सटक्लिंग झालं उदय पाटील सुद्धा इथं भूमिपुत्र या ठिकाणी राहिले या ठिकाणी वाढले. काल परवा मला वाटतं आमच्या अरुण शेट्टी त्या ठिकाणी सांगितलं की 8-9 वर्ष एका घरात आम्ही राहिलो एका चुलीवरच्या भाकरी खाल्ल्या. मी मध्यंतरी जवळ उदय पाटलांच्या आमच्या भाषेच्या जवळ पत्रिका जवळ देत होतो पार्लेसर तेव्हा ज्या ज्या घरात जाईल त्यावेळेस इतकं घरोघरचं नातं उदय पाटलांचं त्यांचं होतं कारण सगळे वाढवले त्या ठिकाणी राहिलेले त्यांची जमीन येतं आणि मग दादा माझ्या लक्षात आलं म्हणलं तर उदय पाटील जर कोळवडीच्या माध्यमातून जर दादांनी दोन दृष्टीपाती सहाव्या उमेदवार सुद्धा कोळवडीने दिला तेव्हा माझ्या लवकर लक्ष झालं असून दादा 3 उमेदवारी मी मागे घेतले असते परंतु हे दुर्दैवी माझ्या लक्षात आलं. तर अशा पद्धतीने विषय आहे टीका चालू आहेत आपण त्या पद्धतीने त्या ठिकाणी दुर्लक्ष करा एक चांगल्या पद्धतीचं काम आहे. मागच्या पंचवार्षिकच्या काही गोष्टी तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी मागच्या पंचवार्षिकला दादांनी तुमच्या आमच्या सर्वांच्या आशीर्वादाने त्यांना टाकलं. शेवटचे 5 मिनिटं मागे राहिले होते नाना 5 मिनिटं त्या ठिकाणी देवानाव तयार केला आणि सगळे उमेदवार निवडून गेले. 5 मिनिटं राहिले करायचं काय दादांनी तुम्हाला सांगितलं त्या दिवशी मी 3 बीपीच्या गोळ्या खाल्ल्या म्हणजे कोणीच नाही बघा आपल्यासारखं माणूस मला तर मरुदिनी गाव की काय करायचं आपल्याला ज्या गावासाठी करायचं ते जरा सौदे तर हटले नाहीत ना दादा. शेवटच्या क्षणी पेनॉल टाकलं आणि पेनॉल टाकल्यानंतर मला अभिवादनही सांगावं लागेल की संपूर्ण कोळवडकरांनी निवडून होती 7 त्या ठिकाणी दिली आणि दादांचं पेनॉल गोमात्र त्या ठिकाणी निवडून आला आणि शाळेच्या इतिहासामध्ये एक महाकाव्य लिहिलं गेलं की आई वेळा उमेदवारांचं पेनॉल टाकल्यानंतर सुद्धा गोमात्रने त्या ठिकाणी पेनॉल निवडून येतं त्याचं कारण असेल की नेतृत्वावर असलेल्या लोकांचा विश्वास आणि सर्व
सर्वसामान्य लोकांची साथ त्यांच्याकडे होती आणि म्हणून त्यांचा क्रमांक त्यांनी निवडून आला. या वर्षी निषेधाची अडचण करण्यात आली, परंतु ह्या वर्षी सर्वसामान्य सभासद सर्वसामान्य मतदार त्यांच्या बरोबर आहे आणि म्हणून तुम्हाला एक विनंती करण्यासाठी खरं तर मी या ठिकाणी आलेलो आहे. मागच्या पंचवार्षिकला जो महाकाव्य गौरवाच्या रूपाने दादांनी त्या ठिकाणी घडवलं, त्याच पद्धतीने गतकाळातील महाकाव्याला पुन्हा जन्म घेऊ द्या, गतकाळातील महाकाव्याला पुन्हा जन्म घेऊ द्या आणि सर्व सर्वांगी लोकांसाठी भाऊराजांच्या नेतृत्वाखाली सर्व सत्राच्या सत्र मंडळी शाळेवर निवडून द्यावं अशा प्रकारची विनंती तुम्हाला करतो. माजी सरपंच संजय शेठ गारवे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले विचार मागावे.